नाम आहे. वैशालीचे प्रवीणच्या वडिलांशी नाते काय आहे? तर फोटोकडे निर्देश करत वैशाली कोणाला म्हणते आता या ठिकाणी? तर प्रवीणला म्हणते आहे. काय म्हणते प्रवीणला? की मी या स्त्रीची एकुलती एक मुलगी आहे. या फोटोतल्या स्त्रीची ही कोण झाली? वैशाली मुलगी झाली. बरोबर. मग आता आणि तिचा मुलगा हा तुझा मामा आहे. म्हणजे ह्या फोटोतल्या स्त्रीचा जो मुलगा आहे तो प्रवीणचा कोण झाला? तर मामा झाला. प्रवीणचा कोण झाला? मामा झाला. म्हणजेच वैशालीचे या प्रवीणशी काय नाते असणारे? तर मुलगा असणारे. आणि मग आता काय विचारलंय आपला? वैशालीचे प्रवीणच्या वडिलांशी काय नाते असणारे? तर लगेच समजलं असेल प्रवीणच्या म्हणजे मुलाच्या वडिलाशी काय नातं असणारे वैशालीचं? तर ती पत्नी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, गीताचे बाबा शिलाचे मामा लागतात तर शिलाची आई गीताची कोण? अशा पद्धतीने तुम्ही जर चार कॉलम्स केलेत, गीता, शिला, आई, बाबा, मग गीताचे बाबा, आता या ठिकाणी हे जे गीताचे बाबा आहेत हे गीताच्या बाबाला लगेच या ठिकाणी म्हणाले मामा लागतात. शिलाचे कोण आहेत? हे मामा लागतात. बरोबर. मग आता तर शिलाची आई, या शिलाची आई गीताची कोण लागणार आहे? तर हे वडील आहेत गीताचे. ही वडिलांची कोण झाली? मग बहीण झाली. बरोबर. मग वडिलांच्या बहिणीचे, वडिलांची जी बहीण असती ती आपली कोण लागते? तर आत्या लागते. कोण लागते? आत्या लागते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरुण अशोकला म्हणाला तुझे वडील हे माझ्या बाबांच्या बहिणीचे पती लागतात, तर अशोक हा अरुणचा कोण? व्यवस्थित तुम्ही ज्यावेळेस प्रश्न वाचताल मित्रांनो त्यावेळेस काय करायचं आहे? तर या ठिकाणी किती पात्र आलेले आहेत? अरुण आहे, अशोक आहे, वडील, दोन ठिकाणी वडील आहेत आणि बहीण आहेत. म्हणून अशा पद्धतीने चार घ्यायचे. मग काय करायचं? तर कोण कोणाला म्हणाला? अरुण म्हणाला या ठिकाणी अशोकला. अरुण काय? अशोकला म्हणाला. काय म्हणाला? तर अशोक म्हणजे तुझे वडील, म्हणजे अशोकचे वडील हे माझ्या बाबांच्या बहिणीचे पती आहेत. म्हणजे हे अरुणचे बाबा आणि ह्या माझ्या बाबांच्या बहिणीचे, ही बहीण झाली बाबांची आणि हे कोण आहे? तर हे बहिणीचे पती आहेत. हे बहिणीचे कोण झाले? पती झाले. म्हणजे वडील यांचे, अशोकचे वडील आणि अरुणचे वडील यांच्यामध्ये नाते संबंध काय आला? तर ते आले मिहुणे एकमेकांचे. तर अशोक हा अरुणचा कोण लागेल? तर अशोक, आता अशोक विचारलेला आहे म्हणजे वडिलांच्या बहिणीचा हा कोण झाला? तर मुलगा झाला. म्हणजेच वडिलांच्या बहिणीचा जर मुलगा असेल तर तो आत्ते भाऊ लागतो आपला. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे आत्ते भाऊ. जर विद्यार्थी मित्रांनो जर उलटं विचारलं असतं अरुण हा अशोकचा कोण लागतो, तर त्यावेळेस उत्तर आलं असतं मामे भाऊ. त्यामुळे व्यवस्थित उत्तर जर आपण व्यवस्थित चेक केलं तर आपला प्रश्न काही चुकणार नाही. म्हणून व्यवस्थित अशा प्रकारच्या खुणा करायचा. त्यानंतरचा प्रश्न आहे, अमर म्हणाला, अमर काय म्हणाला या ठिकाणी? आता नीट लक्ष द्या बरं का. अमर म्हणाला आरवची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर अमर आरवचा कोण? या ठिकाणी लक्षात घ्या की अमर म्हणाला आरवची आई, आरवची जी आहे ही आई आरवची आई आहे, ही आरवची आई ही माझ्या आईची म्हणजे हिच्या आईची एकुलती एक मुलगी झाली. म्हणजे अमोरची, अमरची ही कोण झाली? बहीण झाली. बरोबर. मग आता ही बहीण झाल्यानंतर तर अमर आरवचा कोण झाला या ठिकाणी? तर बरोबर, मामा झाला. बरोबर. म्हणजे उत्तर कोणतं बरोबर आलं रे? तर मामा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये योग्य उत्तर हे सोडवायचे आहेत.